कलकत्ता सेंडर इक्वेस्टेरियन सेंटरच्या विद्यार्थ्यांनी कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय इक्वेस्टेरियन स्पर्धेमध्ये चांगली बाजी मारली आहे पाहूयात या संदर्भातली बातमी पुण्याजवळ असणाऱ्या सेंटर इक्विस्टेरियन सेंटरमध्ये घोडसवारीच्या स्पर्धात्मक तयारीचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात या क्लबमध्ये प्रामुख्याने आठ ते चाळीस या वयोगटातील स्पर्धकांना घोडसवारीचे स्पर्धात्मक प्रशिक्षण मागील दोन वर्षांपासून देण्यात येत आहे या क्लबच्या मालक संयोगिता कडू या स्वतः घोडसवारी स्पर्धेत देश विदेशात सहभागी होऊन स्पर्धेत पदके प्राप्त करत असतात या क्लबमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक दृष्टीने तयारी करून घेतली जाते आणि स्पर्धकांना स्थानिक स्पर्धांपासून ते राष्ट्रीय स्पर्धांपर्यंत सहभागी होण्याच्या दृष्टीने तयार केले जात कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना अगोदर पात्रता फेरीतून जाऊन स्वतःला सिद्ध करूनच राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेता येतो सेंटर इक्वेस्टेरियन सेंटरचे सहा ते सात मुले सदर राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र झाली आणि त्यातील पाच मुलांनी अनेक पदके मिळवली सदरची राष्ट्रीय स्पर्धा टोलीगंज क्लब कलकत्ता येथे तेवीस ते एकतीस डिसेंबरला आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेत सेंटर इक्विस्टेरियन सेंटरचा निकाल पुढील प्रमाणे होता आशिष लिमये दोन सुवर्ण पदक अखिल भारतीय प्रिलिमरी जंपिंग संयोगिता कडू एक सुवर्ण पदक एक सिल्वर अखिल भारतीय प्रिलिमरी जंपिंग आदित्य विक्रम भट्टाचार्य एक सुवर्ण पदक एक ब्रांझ रिद्धी देशपांडे एक ब्रांझ आद्या संतोष चौथा क्रमांक या सगळ्यांनी राष्ट्रीय पातळीवर पात्रता दाखवली आणि चांगले प्रदर्शन केले आहे